नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 9वी. विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, यामधील पाठ 16वा अनुवंशिकता व परिवर्तन. या पाठातील काय काय मुद्दे आपण बघणार आहोत: अनुवंश, अनुवंशिकता, लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण, मेंडलेचे अनुवंशिकतेचे सिद्धांत, गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे होणारे रोग. तर विद्यार्थ्यांनो, हा पाठ बराच मोठा आहे, त्यामुळे तुम्हालाही लवकरात लवकर समजावा यासाठी आजच्या भागात मी पहिला हे दोन पहिले पॉइंट्स कव्हर करत आहे, ते म्हणजे अनुवंश, अनुवंशिकता, लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण. त्यामधील पहिला मुद्दा मी आता घेत आहे अनुवंश. अनुवंश म्हणजेच इंग्लिशमध्ये इनहेरिटन्स असे म्हटले जाते. सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत उतरण्याची जी प्रवृत्ती आहे त्यालाच अनुवंश असे म्हटले जाते. तर अनुवंशाची व्याख्या इथे आपण सांगू शकतो: सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये उतरण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला अनुवंश म्हटले जाते. याचे उदाहरण काय? आपल्या आई वडिलांच्याकडून त्यांचे जे काही गुणधर्म आहेत किंवा त्यांची जे काही वैशिष्ट्य आहेत ही त्यांच्या पालकांच्याकडे जाते, त्यालाच अनुवंशिकता असे म्हटले जाते. तर या अनुवंशिकतेचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा आहे, या शाखेला अनुवंशिकी शास्त्र असे म्हटले जाते. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते. या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळता जनुकांशी खूप साम्य दिसून येते. यामध्ये जर अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या सजीवात भेद हे सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननामुळे पुनरुत्पादन होणाऱ्या सजीवांमधील भेद हे जास्त असतात. म्हणजेच अलैंगिकरित्या पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये संतती जी निर्माण होते त्यांच्यामध्ये विविधता ही कमी प्रमाणात असते, तर लैंगिकरित्या किंवा लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादन होणाऱ्या संततीमध्ये किंवा त्या सजीवांच्या मधील विविधता ही तुलनेने जास्त असते. या मुद्दे आपण काय बघितलं? तर अनुवंशिकता याची व्याख्या बघितली. सजीवातील गुणधर्म हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जाण्याच्या प्रवृत्तीला अनुवंशिकता असे म्हटले जाते. तर त्याचा जे अभ्यास करण्याची शाखा आहे या शाखेला अनुवंशिकी शास्त्र असे म्हटले जाते. इथे या चित्रामध्ये दाखवलेले आहे ते म्हणजे बघा, जेव्हा लैंगिक प्रजनाने पुनरुत्पादित होणारा जो सजीव आहे यामध्ये आता मानवाचे दाखवलेले आहे, उदाहरण घेतलेले आहे. प्रत्येक मानवामध्ये विविधता आहे, ते म्हणजे प्रत्येक मानवाची चेहऱ्याची जी ठेवण आहे ती वेगळी आहे. नाक ओठाची ठेवण, त्याचबरोबर कानाच्या पाळीची ठेवण, कपाळावरील केसांचा कोण, या सगळ्यांमध्ये आपल्याला विविधता दिसून येते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे अनुवंशिकता म्हणजेच हेरिडिटी. मात्यापित्यांच्या शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता असे म्हटले जाते. इथे पुन्हा आपल्याला दुसरी व्याख्या मिळते. आई वडिलांची जी काही शारीरिक लक्षणे आहेत किंवा मानसिक लक्षणे आहेत ती त्यांच्या मुलांच्या मध्ये संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अनुवंशिकता असे म्हटले जाते. आपण काही वेळेला असे ऐकण्यात येतो की हा मुलगा जो आहे हा ह्याच्या आईप्रमाणे दिसतो किंवा हा जो मुलगी आहे ही त्याच्या वडिलांच्या प्रमाणे दिसते, म्हणजेच काय तर त्याला अनुवंशिकता असे म्हटले जाते. याचे उदाहरण काय? तर कुत्र्याची पिल्ले ही कुत्र्यासारखीच, म्हणजे जो मानव आहे किंवा जो सजीव आहे त्या प्रत्येक सजीवाची संतती ही त्याच्याप्रमाणेच होत असते. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे अनुवंशिक लक्षणे आणि त्या लक्षणांचे प्रकटीकरण कशा प्रकारे हे बघूयात. इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, सजीवांच्या मध्ये विशिष्ट लक्षणे अथवा वैशिष्ट्ये कशा प्रकारे प्रकट होतात. तर जो काय त्या सजीव आपण मानव घेऊयात, तर याच्यामध्ये विशिष्ट लक्षणे जी काय आहेत किंवा वैशिष्ट्ये आहेत ही कशा प्रकारे प्रकट होतात, याचं उत्तर आहे त्यांच्या मात्यापित्याकडून जे काही त्यांना जनुके मिळणार आहेत या जनुकांच्या मुळे त्या सजीवांच्या मध्ये विशिष्ट अशी लक्षणे आणि वैशिष्ट्ये प्रकट होत असतात. तर आपण हा मुद्दा काय घेत आहोत? लक्षणांचे प्रकटीकरण. माता पिता व संतती यांच्यात खूपसे साम्य असले तरीही लहान मोठे भेदही आढळतात. म्हणजेच त्यांच्यात बराचसा सारखेपणा जरी असला तर काही छोटे मोठे भेद किंवा विविधता ही त्यांच्यामध्ये, म्हणजे आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये छोटे मोठे भेद देखील आढळतात. हे जे साम्य आणि भेद, म्हणजे सारखेपणा आणि विविधता आहे, याचे कारण काय आहे? तर एक प्रकारचा अनुवंशिकताच. तर आता ह्या अनुवंशिकतेची यंत्रणा म्हणजे माहिती आपण काय आहे हे बघूयात. पेशीच्या अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक अशा माहितीचा साठा हा डीएनए मध्ये असतो. म्हणजेच जो काही सजीव आहे किंवा
मानव पकडूयापत, या मानवाच्या माहिती जी काय असते ही या डीएनए मध्ये साठवलेली असते. डीएनएच्या ज्या खंडामध्ये विशिष्ट प्रथिनासंबंधी ची सर्व माहिती साठवलेली असते, म्हणजेच डीएनएचे जे काही खंड असतात वेगवेगळ्या खंडांच्या मध्ये त्या प्रथिनांच्या संबंधीची माहिती, म्हणजे त्या मानवाबद्दल किंवा त्या सजीवाच्या बद्दलची सर्व माहिती या डीएनएच्या खंडांच्या मध्ये साठवलेली असते आणि त्यालाच त्या प्रथिनांसाठीचे जनुक असे म्हटले जाते. तर जनुक म्हणजे काय इथं आपल्याला कळत आहे, जनुक म्हणजेच काय तर डीएनएचे जे काही खंड आहे या खंडांच्या मध्ये प्रथिनांच्या संबंधीचे, म्हणजे जो काही सजीव आहे या सजीवाबद्दलची सर्व माहिती त्या डीएनएच्या खंडामध्ये साठवलेली असते त्यालाच त्या प्रथिनांचे जनुक असे म्हटले जाते. हे जे डीएनए आहेत, या डीएनए म्हणजे मानवाची जी माहिती आहे ही डीएनएच्या टोटल 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या टोटल 23 गुणसूत्रांच्या जोड्यांच्या द्वारे ही माहिती साठवली जाते. त्यानंतर ही आता हा जो आपण मुद्दा बघत आहोत हा अधिक जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊयात. हे उदाहरण असं आहे, तुम्ही आजूबाजूला बघितलं असेल काही वनस्पतींची उंची ही लहान आहे तर काही वनस्पती या उंचच्या उंच आहेत. तर याचे कारण काय, तर त्या वनस्पतींमध्ये वृद्धी संप्रेरके असतात, या वृद्धी संप्रेरकाच्या प्रमाणावरती त्या वनस्पतींची उंची अवलंबून असते. जर त्या वनस्पतीतील वृद्धी संप्रेरक ची कार्यक्षमता जास्त असेल तर त्या वनस्पतीची वाढ ही जास्त होते आणि जर वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण किंवा त्याची कार्यक्षमता जर कमी असेल तर त्या वनस्पतीची उंची देखील ही कमी असते. म्हणजेच वनस्पतीद्वारे निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण संबंधित विकरांच्या कार्यक्षमतेवरूनच ठरते. म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये जे काही वृद्धी संप्रेरक आहेत त्यांची जर कार्यक्षमता जास्त असेल तर त्या वनस्पतीची उंची सुद्धा जास्त असेल. जर त्या वृद्धी संप्रेरकाची कार्यक्षमता कमी असेल तर त्या वनस्पतींची उंची सुद्धा ही कमीच असेल. हे आपण बघितलं की लक्षणांचे प्रकटीकरण कशा प्रकारे होत असते, तर लक्षणांचे प्रकटीकरण हे माता पिताकडून त्यांच्या पालकांच्याकडे होत असते जनुकांद्वारे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण घेत आहोत गुणसूत्रे म्हणजेच क्रोमोझोम्स. गुणसूत्र ही सजीवांच्या शरीरातल्या पेशीमध्ये आढळणारी डीएनए आणि प्रथिनांची संघटित संरचना होय. याची व्याख्या आपण सांगू शकतो, ही गुणसूत्र म्हणजेच काय तर सजीवांच्या शरीरामध्ये पेशीमध्ये जी काही डीएनए आणि प्रथिनांची संघटित अशी एक संरचना यालाच गुणसूत्र असं म्हटलं जातं. त्याचबरोबर इथं आणखीन एक आपल्याला व्याख्या मिळते, गुणसूत्रांच्या सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र होय. इथे महत्वाचा मुद्दा आपल्याला मिळतो, अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक यालाच गुणसूत्र असं म्हटले जाते. हा कशापासून बनलेला असतो तर केंद्रक आम्ले आणि प्रथिने या दोन गोष्टींपासून हे गुणसूत्र बनलेले असतात. गुणसूत्र हे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात, म्हणजे इतर वेळेला ते आपल्याला सहजासहजी दिसत नाहीत, तर जेव्हा गुणसूत्रांचे पेशी विभाजन होत असते, पेशी विभाजन देखील तीन खंडामध्ये होत असते, त्यामध्ये मध्या अवस्थेमध्ये ते आपल्याला सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट असते दिसतात. अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकांचे वास्तव्य याच घटकांवर असते. प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांची संख्या ही विशिष्ट असते, प्रत्येक सजीवांच्या मध्ये गुणसूत्रांची संख्या ही विशिष्ट असते, प्रमाणित ठराविक आणि निश्चित असते. गुणसूत्र जे आहेत हे डीएनए पासून बनलेले असते, त्याचबरोबर पेशी विभाजनाच्या मध्य अवस्थेमध्ये ते दंडाकृतीमध्ये आपल्याला दिसून येते. प्रत्येक गुणसूत्रावरती एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन असे म्हटले जाते. इथे आपल्याला गुणसूत्रांची रचना दाखवणारी आकृती दाखवलेली आहे. या आकृतीद्वारे आता आपण समजून घेऊयात, प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू असे म्हणतात. मग इथे आपल्याला ही गुणसूत्राची रचना दाखवलेली आहे. इथे हा जो संकुचित भाग दाखवलेला आहे या संकुचित भागाला गुणसूत्र बिंदू किंवा प्राथमिक संकोचन असे म्हटले जाते. आणि याच बिंदूमुळे इथे जो हा बिंदू निर्माण होत आहे या बिंदूमुळे
या गुणसूत्रांचे दोन भाग पडतात, त्यातील प्रत्येक भागास गुणसूत्र भुजा असे म्हटले जाते. आता हे जे भाग पडलेले आहेत या प्रत्येक भागाला गुणसूत्र भुजा असे म्हणतात. प्रत्येक जे काही गुणसूत्र आहे या गुणसूत्रांच्या वरील गुणसूत्र बिंदूची जागा देखील ठराविक असते. जे काही गुणसूत्र आहेत त्यांची त्यांच्या त्यांच्यानुसार त्या गुणसूत्र बिंदूंची किंवा प्राथमिक संकोचन असं देखील आपण त्याला म्हणतो, याची जी जागा आहे ही जागा ठराविक आहे आणि याच्या जागेवरूनच त्या गुणसूत्रांचे चार प्रकार पडतात. आता ते चार प्रकार कोणते आहेत हे आपण बघूयात. गुणसूत्रांच्या रचनेवरून ते चार प्रकार पडत आहेत, त्यामध्ये मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री असे त्याच्या रचनेवरून चार प्रकार आपल्याला दिसत आहेत. मध्यकेंद्रीमध्ये काय असते, तर या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू हा मध्यावर असतो व हे व्ही या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात. इथे चित्रामध्ये आपल्याला दाखवलेले आहे, हे मध्यकेंद्रीचे उदाहरण आहे. तर यामध्ये बघा गुणसूत्र बिंदू हा मध्यावरती आहे आणि या दोन्ही ज्या भुजा आहेत या भुजा गुणसूत्र भुजा समान लांबीच्या आहेत, यालाच मध्यकेंद्री गुणसूत्र असं म्हटलं जातं आणि हे आपल्याला व्ही या अक्षरासारखे दिसत आहे. त्यानंतर उपमध्यकेंद्री हा जो गुणसूत्राचा प्रकार आहे याच्यामध्ये जो गुणसूत्र बिंदू आहे हा मध्याच्या जवळपास आहे, म्हणजे अगदी बरोबर मध्यावर नसून मध्याच्या थोडेसे पुढे आलेला आहे, थोडासा पलीकडे सरकलेला आहे. त्यामुळे यातील गुणसूत्राचे गुणसूत्र भुजा ज्या असतात त्यातली एक भुजा मोठी असते तर एक भुजा ही लहान असते आणि याचा आकार हा आपल्याला एल सारखा झालेला दिसत आहे. बघा उपमध्यकेंद्रीमध्ये गुणसूत्र बिंदू जो आहे हा मध्याच्या जवळपास असल्यामुळे याच्यातली जी गुणसूत्र भुजा आहे त्याची एक भुजा मोठी असते तर दुसरी भुजा थोडीशी लहान असते, त्यामुळे त्याचा आकार हा एल सारखा आपल्याला दिसतो. तिसरा प्रकार आहे तो आहे अग्रकेंद्री. हा जो गुणसूत्राचा प्रकार आहे या गुणसूत्रामध्ये गुणसूत्र बिंदू जो आहे हा टोकाजवळ असतो, म्हणजेच मध्यावर नसून तो अगदी पुढे गेलेला असतो, पलीकडे सरकलेला असतो. त्यामुळे त्याची जी एक गुणसूत्र भुजा असते ही खूप लांब असते तर एक असते ही खूप छोटी असते, त्यामुळे त्याचा आकार जो तयार झालेला आहे हा जे इंग्रजी जे या मुळाक्षरासारखा तयार झालेला आहे. चौथा प्रकार आहे तो आहे अंत्यकेंद्री. हा जो गुणसूत्र आहे या प्रकारामध्ये गुणसूत्र बिंदू जो असतो तो टोकाला असतो, म्हणजेच जो गुणसूत्र बिंदू आहे हा अगदी टोकाला असल्यामुळे याचा आकार हा आय सारखा झालेला आपल्याला दिसत आहे आणि याच्यामध्ये मात्र गुणसूत्र भुजा जी आहे ही एकच भुजा आपल्याला दिसत आहे. हे जे चार प्रकार आपण बघितले हे चार प्रकार गुणसूत्र बिंदूच्या स्थितीनुसार पडलेले आहेत. मध्यकेंद्री म्हणजेच जर मध्यावरती गुणसूत्र बिंदू असेल तर मध्यकेंद्री, जर मध्याच्या थोडा जवळपास असेल तर उपमध्यकेंद्री, अगदी जर टोकाजवळ असेल तर त्याला अग्रकेंद्री केंद्री आणि गुणसूत्र बिंदू हा वरच्या बाजूला किंवा वरच्या टोकाला असेल तर त्याला अंत्यकेंद्री, असे चार प्रकार आपण गुणसूत्र बिंदूच्या स्थितीनुसार बघितलेले आहेत. आता पुढे जे आपण काय शिकणार आहोत ते प्रकार या गुणसूत्रांच्या कार्यानुसार काय काय आहेत हे आपण बघूयात. सामान्यतः कायिक पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसूत्रे आकार आणि रचनेने सारखी असतात, त्यामुळे त्याला समजातीय गुणसूत्रे असे म्हटले जाते. ज्या काही कायिक पेशी आहेत या कायिक पेशींच्या गुणसूत्रांच्या जोड्या आणि त्या जोडीतील त्यांची गुणसूत्रांचा आकार आणि त्यांची रचना ही एकसारखीच असते, त्यामुळे त्याला समजातीय, एकसारखी असल्यामुळे त्याला समजातीय गुणसूत्र असे म्हटले जाते. तर ही जी काही आकार आणि रचना वेगवेगळी असते किंवा त्यांच्यामध्ये विविधता असल्यामुळे त्याला विजातीय गुणसूत्र असे म्हटले जाते. तर त्यामुळे दोन प्रकार पडत आहेत. पहिला आहे समजातीय, त्याच्यामध्ये जोडी गुणसूत्रांच्या ज्या काही जोड्या असतात टोटल 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात, या गुणसूत्रांच्या जोड्यांमधील जी गुणसूत्रे आहेत त्यांचा आकार आणि रचना जर एकसारखी असेल तर त्या गुणसूत्रांना समजातीय गुणसूत्र म्हटले जाते आणि त्यांचा आकार आणि रचना ही एकसारखी नसेल, त्यांच्यामध्ये थोडीफार विविधता असेल तर त्याला विजातीय गुणसूत्र असं म्हटले जाते. त्याचबरोबर पुढे देखील आपल्याला दोन प्रकार दिसत आहेत, ते म्हणजे लिंगी गुणसूत्रे आणि अलिंगी गुणसूत्रे.
लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोडींपेक्षा वेगळी असते. या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्रे व अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्रे असे म्हटले जाते. एक जोडी सोडली असता अनेक जोड्या ह्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळेच या जोडीतील जे गुणसूत्र आहेत त्याला लिंग गुणसूत्रे आणि अनेक जोड्या ज्या वेगवेगळ्या असतात त्याला अलिंगी गुणसूत्रे असे म्हटले जाते. हे आपण आता गुणसूत्राचे प्रकार बघितलेले आहेत. त्याचबरोबर आता पुढे आपण माहिती घेत आहोत डीएनए म्हणजे काय. तर डीएनएचा लॉन्ग फॉर्म असा आहे विद्यार्थ्यांनो, डीऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड. जी काही आपण गुणसूत्रे याचा अभ्यास मगाशी केला, तर ही गुणसूत्रे ही मुख्यतः डीएनए पासूनच बनलेली असतात. डीएनए म्हणजेच डीऑक्सीराइबो न्यूक्लिक ऍसिड. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशींचा म्हणजे पांढऱ्या पेशींचा अभ्यास करत असताना स्विस जीवरसायन शास्त्रज्ञ फेडरिक मिशर यांना या अम्लाचा शोध लागलेला आहे. प्रथम हे आम्ल फक्त केंद्रकात सापडले म्हणून त्याचे नाव केंद्रकाम्ल असे ठरवले. जेव्हा ते अभ्यास करत होते तेव्हा हे जे आम्ल त्यांना सापडले हे फक्त एका केंद्रकामध्ये पेशी केंद्रकामध्ये सापडले, त्यामुळे त्याला केंद्रकाम्ल असं नाव ठेवण्यात आलं. तर इंग्लिशमध्ये त्याला न्यूक्लिक ऍसिड असं म्हणतात. ते पेशीच्या इतर भागातही आढळते हे नंतर समजले. डीएनएचे रेणू विषाणू जीवाणूपासून माणसांपर्यंत बहुतेक सर्व सजीवांमध्ये आढळतात. म्हणजे डीएनए हा काही फक्त मानवांमध्येच आढळतो असे नाही, तर डीएनए हा त्याचा जो रेणू आहे हा विषाणूमध्ये सुद्धा आढळतो, त्याचबरोबर जीवाणूमध्ये आढळतो आणि माणसांमध्ये सुद्धा हा डीएनएचे रेणू आढळतात. तर या डीएनएच्या रेणूचे कार्य काय काय आहे हे बघूया. तर या ठिकाणी या मुद्द्यामध्ये आपल्याला डीएनएचे कार्य सांगितलेले आहे. तर त्याचे कार्य काय आहे, तर या डीएनए रेणूचे पेशींचे कार्य वाढ आणि विभाजन नियंत्रित ठेवणे, त्याचबरोबर अनुवंशिकतेची जी काही गुणधर्म आहेत हे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करणे, हे या डीएनएचे कार्य आहे. डीएनएचे कार्य मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, पेशींची कार्य वाढ आणि विभाजन नियंत्रित ठेवणे, त्यानंतर अनुवंशिक गुणधर्म जे आहेत हे पुढच्या पिढीला पोहोचवणे हे डीएनएचे मुख्य कार्य आहेत, आणि त्यामुळेच त्याला प्रधान रेणू किंवा मास्टर मॉलिक्युल असे म्हटले जाते. डीएनए रेणूची रचना ही सर्व सजीवांमध्ये सारखीच असते, असे नाही की विषाणूमध्ये वेगळी, जीवाणूमध्ये वेगळी, मानवांमध्ये वेगळी असे नाही, तर डीएनएमध्ये रेणूची रचना ही सारखीच असते. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी या रेणूंच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लियोटाइड्सचे दोन समांतर धागे एकमेकाभोवती लपेटले असतात, त्यास द्विसर्पिल म्हणजे डबल हेलिक्स रचना म्हणतात. या रचनेची तुलना एखाद्या पिळवटलेल्या लवचिक सीडी सारखीच असते. चित्रामध्ये इथे तुम्हाला दाखवलेले आहे जे काही न्यूक्लियोटाइड्स आहेत, या दोन न्यूक्लियोटाइड्सची रचना ही एखाद्या एकमेकामध्ये पिळवटलेल्या लवचिक सीडी सारखी दिसत आहे. डीएनए रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटाइड्स नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. हे जे काही डीएनए रेणू आहेत, या डीएनए रेणूमधील प्रत्येक जो काही धागा आहे हा धागा एका विशिष्ट न्यूक्लियोटाइड्स नावाच्या लहान लहान रेणूंनी बनलेला असतो. त्यामध्ये नायट्रोजन युक्त पदार्थ म्हणजेच ॲडेनिन, ग्वॅनिन, सायटोसिन आणि थायमिन हे चार प्रकार नायट्रोजन युक्त त्याच्यामध्ये असतात. त्यापैकी ॲडेनिन आणि ग्वॅनिन यांना प्युरिन्स असं म्हटलं जातं, तर सायटोसिन आणि थायमिन यांना पिरिमिडिन्स असं म्हटलं जातं. न्यूक्लियोटाइड्सच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजन युक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फेरिक अम्लाचा रेणू जोडलेला जातो. ही जी काही न्यूक्लियोटाइड्सची रचना आहे, या रचनेमध्ये जी काही शर्करेचा रेणू असतो, या शर्करेच्या एका रेणूला नायट्रोजन युक्त पदार्थ तर दुसऱ्या बाजूला फॉस्फरिक अम्लाचा रेणू जोडलेला जातो. म्हणजे इथे आपल्याला हे न्यूक्लियोटाइड्स दिसत आहेत, यांच्या एका बाजू एकामध्ये न्यूक्लियोटाइड्स पदार्थचा रेणू तर एकामध्ये फॉस्फरिक अम्लाचा रेणू जोडलेला असतो. नायट्रोजन युक्त पदार्थ चार प्रकारचे असल्यामुळे न्यूक्लियोटाइड्स सुद्धा चार प्रकारचे असतात. वरती इथे आपण काय बघितलं, तर डीएनए डीएनएतील रेणू हा प्रत्येक धागा
न्यूक्लियोटाइड्सच्या लहान लहान रेणूंनी बनलेला असतो आणि या न्यूक्लियोटाइड्स मध्ये नायट्रोजन युक्त पदार्थ असतात, ते म्हणजे ॲडेनिन, ग्वॅनिन, सायटोसिन आणि थायमिन. हे चार असतात. या चार नायट्रोजन युक्त पदार्थांच्या मुळेच न्यूक्लियोटाइड्सचे सुद्धा चार प्रकार पडलेले आहेत. डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाइड्सची रचना ही साखळीसारखी असते. हा जो आता आपल्याला डीएनएचा रेणू दाखवलेला आहे, याच्यामध्ये ही जी रचना दिसत आहे ही एखाद्या साखळीप्रमाणे दिसत आहेत. डीएनएचे दोन धागे म्हणजे सीडीच्या नमुन्यातील दोन खांब, इथे आपल्याला हे दोन खांब असे दिसत आहेत. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचा बनलेला असतो. इथे जे काही आळीपाळीने एकमेकाला लपेटलेले आहे हे जे रेणू आहेत हे शर्करेचा रेणू आणि फॉस्फरिक आम्ल यांच्यापासून बनलेला असतो. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजेच हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजन युक्त पदार्थांची जोडी होय. इथे आपल्याला ही जी शिडीसारखी रचना दिसत आहे, तर यामध्ये ह्या ज्या काही पायऱ्या दिसत आहेत हे म्हणजेच काय, तर नायट्रोजन युक्त पदार्थ. आपण पदार्थावरतीच बघितले ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन हे जे चार नायट्रोजन युक्त पदार्थ आहेत यांच्या हायड्रोजन बंधाने जोडलेले असतात. आता हे जे हायड्रोजन बंधाने नायट्रोजन युक्त पदार्थांच्या जोड्या आहेत, या जोड्या नेहमीच ॲडेनिनची आणि थायमिनची जोडी असते आणि ग्वॅनिनची आणि सायटोसिनची जोडी असते. म्हणजे नेहमी ह्या दोन जोड्या तर या दोन जोड्या ह्या एकमेकाबरोबर असतात. इथे बघा चित्रामध्ये दाखवलेलं आहे पेशी, मानवाच्या किंवा सजीवांच्या शरीरातील पेशी. पेशीच्या केंद्रकामध्ये जे आम्ल सापडले होते हे आपण इथे दाखवलेले आहे पेशी केंद्रक, आणि पेशी केंद्रकामधून गुणसूत्र आपल्याला दाखवत आहेत. आणि या गुणसूत्रांच्या मध्ये जे काही डीएनए आहे, या डीएनए किंवा जनुकेची रचना इथे आपल्याला दाखवलेली आहे. तर इथे नायट्रोजन युक्त पदार्थांच्या जोड्या आपल्याला दाखवलेल्या आहेत. बघा ॲडेनिन, थायमिन, त्यानंतर ग्वॅनिन आणि सायटोसिन नेहमी त्यांच्याच जोड्या एकमेकाबरोबर असतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे जनुक. जनुके हे डीएनएच्या रेणूवर असतात. त्यांच्यामुळे जनक पिढीतून म्हणजेच एका पिढीतून दुसऱ्या पुढच्या पिढीला जातात. कशामुळे जातात, तर ही जी जनुके आहेत ही डीएनएच्या रेणूवरती असतात आणि त्यांच्यामुळेच जनुके ही एका पिढीपासून पुढच्या पिढीमध्ये पाठवली जातात. प्रत्येक गुणसूत्र एकाच डीएनएचे रेणूचे बनलेले असते. या डीएनए रेणूतील रेणूखंडांना जनुक असं म्हटलं जातं. म्हणजेच डीएनएच्या रेणूमध्ये जे रेणूखंड असतात या रेणूखंडांना जनुके म्हटले जाते. डीएनएच्या रेणूतील न्यूक्लियोटाइड्सच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे भिन्न तऱ्हेची जनुके तयार होतात. आता जे काही न्यूक्लियोटाइड्स होते, या न्यूक्लियोटाइड्सचे चार प्रकार पडत होते नायट्रोजन युक्त पदार्थांनी तयार झाल्यामुळे. त्यांच्यामध्ये जी विविधता आहे या वैविध्यपूर्ण मांडणीमुळेच त्यांच्यामध्ये भिन्न तऱ्हेची जनुके तयार होताना दिसत आहेत. ही जनुके एका ओळीत रचलेली असतात. जनुके पेशीच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यावर नियंत्रण ठेवतात. आता जनुकाचे कार्य या ठिकाणी आपल्याला समजत आहे. तर जनुकांचे कार्य काय, पेशींच्या आणि शरीराच्या रचनेवर नियंत्रण ठेवणे, तसेच अनुवंशिक लक्षणे मात्या पित्यांच्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करणे. इथे या ठिकाणी आपल्याला जनुकाचे कार्य समजत आहे. जनुकांच्या मध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. म्हणजेच प्रथिनांच्या द्वारे त्या सजीवाबद्दलची माहिती या जनुकांच्या मध्ये साठवलेली असते. इथे आपल्याला महत्वाचे जनरल नॉलेज दिलेले आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग. प्रत्येक व्यक्तीत असलेली डीएनएच्या आराखड्याचा क्रम शोधला जातो. वंश ओळखण्यासाठी किंवा गुन्हेगाराला ओळखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तुम्हाला परीक्षेमध्ये कदाचित हा प्रश्न विचारू शकतात, डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या द्वारे कशाचा मदत होतो किंवा त्याचा काय उपयोग आहे. तर त्याच्याद्वारे जो काही गुन्हेगार आहे ह्या गुन्हेगाराला ओळखण्यासाठी, तसेच काही बेवारस मृत व्यक्ती पडलेले असतात त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि वंश ओळखण्यासाठी या गोष्टीचा उपयोग केला जातो. इथे पुन्हा आपल्याला डीएनएची रचना दाखवलेली आहे. बघा आपल्याला न्यूक्लियोटाइड्सचे दोन धागे दिसत आहे, त्याच्यामध्ये नायट्रोजन युक्त पदार्थांची जोडी. या जोड्यांच्या मध्ये आता इथे मोठ्या आकारामध्ये दाखवलेले आहे. त्यामध्ये ॲडेनिन आणि थायमिन या दोघांची जोडी, तर ग्वानिन आणि सायटोसिन या दोघांची जोडी. त्याचबरोबर हे जे धागे दिसत आहेत हे शर्करा फॉस्फरिक आम्ल यांच्यापासून तयार झालेला खणा, म्हणजेच हे दोन खांब एकमेकांमध्ये जे पिळवटलेले आहेत. त्यानंतर आणखीन काही जनरल नॉलेजची माहिती आपण करून घेऊया. तंत्रज्ञानाची बीजे. इसवी सन 1990 मध्ये जगभरातील जनुके वैज्ञानिकांनी एकत्र येऊन मानवी जनुक प्रकल्प हाती घेतला. जून 2000 मध्ये या प्रकल्पकर्त्यांनी आणि सेलेरा जिओमिक्स कॉर्पोरेशन
यांनी संयुक्तपणे मानवी जनुकातील डीएनएच्या रेणूचा संपूर्ण क्रम व आराखडा शोधून काढल्याचे घोषित केले. या प्रकल्पात मिळालेल्या माहितीवरून वैज्ञानिकांनी मानवी जनुकांची संख्या ही सुमारे 20,000 ते 30,000 असते इतकी निश्चित केलेली आहे. म्हणजे त्यांनी जो शोध घेतला या शोधावरून किंवा त्यांच्यावरून त्यांना असं निष्कर्ष निघाले की जी काही मानवी जनुके आहेत या मानवी जनुक्यांची संख्या ही जवळजवळ 20,000 ते 30,000 इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांच्या शोधानुसारच किंवा त्यांच्या त्या संशोधनामुळे रोगकारक जनुके शोधता येतात, त्याचबरोबर रोगकारक जनुके माहिती झाल्यामुळे त्या त्या रोगाचे निदान किंवा योग्य असा इलाज करता येऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आरएनए, त्यालाच रायबो न्यूक्लिक ऍसिड असे म्हटले जाते. हे एक प्रकारचे न्यूक्लिक आम्लच आहे. त्यालाच आरएनए हे एक पेशीतील दुसरे महत्वाचे न्यूक्लिक आम्ल असे म्हणतात. हे आम्ल जे आहे हे रायबो शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वॅनिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल या चार नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. तर इथे चार पदार्थ, आता याची रचना इथे सांगितलेली आहे. रचना काय आहे तर हे एक प्रकारचे न्यूक्लिक आम्लच आहे. त्यानंतर हे कशापासून बनलेले आहे, रायबोज शर्करा, त्याचबरोबर फॉस्फेटचे रेणू, ग्वानिन, सायटोसिन ॲडिन आणि युरॅसिल या चार प्रकारच्या नायट्रोजनयुक्त पदार्थांनी ते बनलेले असते. रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थांचा रेणू यांच्या संयोगातून, म्हणजे या तीन शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि नायट्रोजनचा एक पदार्थाचा रेणू यांचे जे काही संयोग आहे या संयोगातून न्यूक्लिक आम्ल तयार होते. आणि या न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच न्यूक्लियोटाइड्स असे म्हटले जाते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीमधून आरएनएचा महारेणू तयार होता. आता त्यांच्या कार्यप्रणालीनुसार म्हणजे त्यांच्या कार्यानुसार त्याचे तीन प्रकार पडतात. ते तीन प्रकार कोणते आहेत हे आपण बघूयात. पहिल्यांदा आरएनए म्हणजे काय समजून घेऊयात. तर आरएनए म्हणजेच पेशीमध्ये असणारे एक न्यूक्लिक आम्ल. त्याची रचना ही रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू, ग्वानिन, सायटोसिन आणि ॲडेनिन व युरॅसिल या चार नायट्रोजनयुक्त पदार्थांपासून ते बनलेले असते. त्याचबरोबर आरएनएचा महारेणू कसा तयार होतो, तर रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि कोणताही एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचे रेणू यांचा जर संयोग झाला तर या संयोगापासून न्यूक्लिक आम्ल तयार होते. आणि या न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजेच एक न्यूक्लियोटाइड्स असं आपण म्हटलं जातं. तर या न्यूक्लियोटाइड्सच्या अशा अनेक कड्या एकमेकाला जोडल्या की त्यापासून आरएनएचा महारेणू तयार होतो. ही झाली त्याची रचना आणि ते कसे असते. आता त्याचे कार्य काय आहे हे आपण बघूयात. तर त्या कार्यानुसार तीन प्रकार इथे दिसत आहेत. रायबोझोमल आरएनए म्हणजेच आरआरएनए. रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आरआरएनए हा रेणू होय. म्हणजेच रायबोझोम जे आहे याचाच एक तो प्रकार आहे, त्यालाच आरआरएनए असे म्हटले जाते. तर याचे कार्य काय आहे, प्रथिन संश्लेषणाचे काम करणे. म्हणजेच पेशींमध्ये प्रथिन संश्लेषणाच्या द्वारे त्या सजीवाबद्दलची जी काही माहिती आहे ती यामध्ये साठवण्याचे काम या रायबोझोमल आरआरएनएचे असते. त्यानंतर मेसेंजर आरआरएनए, त्यालाच एमआरआरएनए असं म्हणतात. पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनुकामधील अर्थात डीएनएच्या साखळीवरील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत नेणारा दूत रेणू होय. मेसेंजर आरएनए म्हणजेच काय, पुन्हा एकदा आपण समजून घेऊया. पेशी केंद्रकामध्ये असलेल्या जनुकामधील म्हणजेच डीएनएच्या साखळीमध्ये जे काही प्रथिन संश्लेषणाचे काम होते आणि त्याच्यामध्ये प्रथिनांच्या द्वारे त्या सजीवाबद्दलची माहिती साठवली जाते किंवा एखादा मेसेज संदेश असतो, हा जो संदेश निर्मितीचा किंवा निर्मिती विषयीचा जो काम आहे हे काम प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत नेणारा जे काही रेणू आहे त्यालाच दूत रेणू असे म्हटले जाते. म्हणजेच मेसेंजर आर एन ए. त्यानंतर ट्रान्सफर आर एन ए. आता एम आर एन ए वरून जो संदेश आलेला आहे किंवा जो मेसेज आलेला आहे हा अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणणारा जो रेणू आहे त्याला टी आर एन ए असे म्हटले जाते. म्हणजेच आर आर एन ए मध्ये मेसेज तयार करणे, त्याच्यानंतर एम आर एन ए मधून तो मेसेज पुढे ट्रान्सफर करणे आणि टी आर एन ए मध्ये जो ट्रान्सफर केलेला मेसेज आहे तो पुन्हा डिकोड करणे, हे कार्य या आरएनए मध्ये
घडते. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तर एखाद्या वेळेला आपण संदेशाची एन्कोडिंग आणि डिकोडिंग करतो ही पद्धत तुम्हाला माहितीच असेल, त्याचप्रमाणे याचे देखील कार्य आहे. तर या ठिकाणी या पाठाचे दोन मुद्दे मी कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर, किंवा या व्हिडिओची तुम्हाला मदत होत असेल तर, या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.